बरोबर याच दिवशी घरात घरी आलेली आहे, त्याबद्दल मला खूप समाधान आणि खूप आनंद होतोय. जे 22 दिवस गेले माझ्या आयुष्याचे ते खूप कठीण दिवस होते, कारण की 30 वर्ष आमच्या लग्नाला झाली. नवीन असलेल्या आमच्या प्रेमीला आमचा संदेश आहे की भविष्यातल्या कालखंडामध्ये आमचा आदर्श तुम्ही पती पत्नी म्हणून स्वीकारा, प्रेमी युगल म्हणून स्वीकारा. व्हॅलेंटाईन डे आणि प्रेमी युगलांसाठी किंवा पती पत्नीसाठी खरं तर हा महत्वाचा दिवस असतो. आणि विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांपासून तुम्ही जे काही प्रकरण चालू होतं एसीबीचं, त्या निमित्तानं तुम्ही बाहेर होता, आणि तब्बल 22 दिवसानं घरामध्ये प्रवेश करताय, काय भावना आहेत, काय म्हणत? आज 14 फेब्रुवारी व्हॅलेंटाईन दिवस, आज सगळ्यांसाठी सगळ्या प्रेमी युगलांसाठी हा महत्त्वाचा दिवस असतो. आज मी एसीपीच्या ह्याच्यातून एसीपी जी आमच्या मागे एसीपीचा ससेमिरा लागला होता त्याच्यातून आज बाहेर पडून आज 22 दिवसांनी मी बरोबर याच दिवशी घरात घरी आलेली आहे, त्याबद्दल मला खूप समाधान आणि खूप आनंद होतोय की आज मी व्हॅलेंटाईनच्या दिवशी माझ्या पत्याला भेटलेली आहे, त्यामुळे मी खूप आनंदित आहे आजच्या दिवशी. पण जे 22 दिवस गेले माझ्या आयुष्याचे ते खूप कठीण दिवस होते, कारण की 30 वर्ष आमच्या लग्नाला झाली, त्यावेळेला खूप चढ उतार आले हे आले, पण ह्यासारखे दिवस कधीच गेले नव्हते. म्हणजे असे दिवस कधीच गेले नव्हते, कारण की आममध्ये ह्यांच्या दृष्टीने राजकारणात आंदोलन व्हायची, ह्यांना मध्ये जेल पण झालेली आहे, तरी पण आम्हाला तेवढा तो काळ पण इतका कठीण वाटला नव्हता तितका की आजचा काळ हा आम्हाला जास्त कठीण वाटला, 22 दिवसात वाटला. त्यामुळे आत्ता मी जी घरी आलेली ह्या दिवशी व्हॅलेंटाईनच्या दिवशी, त्या मी खूप समाधानी आणि खूप मी आनंदित आहे दिवसात. सर तुम्हाला एक प्रश्न की गेल्या 30 वर्षाचा तुमचा संसार झाला आहे, 30 वर्षामध्ये असा कशी प्रसंग तुमच्यावर आला होता की इतके दिवस बाहेर राहणे किंवा तुम्ही इतके दिवस वेगळे राहण्याचा कधी असा प्रसंग कधी आला होता? गेले 30 वर्ष होऊन लग्नाला माय झालेली आहेत. 30 वर्षाच्या कालावधीमध्ये एक मी राजकीय माणूस, नगरसेवक, नगराध्यक्ष, जिल्हा प्रमुख आणि 3 आमदार, आणि माझं जे होम पीच आहे ते सोडून मी आता राजापूर लांजा मतदारसंघामध्ये आमदार म्हणून आलो. हा संपूर्ण जो माझा प्रवास आहे तो प्रवास करताना अनेक अडचणी माझ्यावरती आले, अनेक कठोर प्रसंग आले, पण प्रत्येक सुखदुःखामध्ये मला जी साथ माझ्या पत्नीने दिलेली आहे ती माझ्या कुटुंबाने दिली, माझ्या मुलाने दिली, कधी मी विसरू शकणार नाही. आणि म्हणून आजच्या दिवशीसुद्धा, आज 14 फेब्रुवारी व्हॅलेंटाईन डे आहे, प्रेमी युगलांचा आजचा हा दिवस आहे, पण आम्ही सांगू इच्छितो दोघे जण की हा आमचा आदर्श कसं आम्ही संसार 30 वर्ष केला आणि पुढे आम्ही करणार आहोत, आणि कशी आम्ही सुखदुःखामध्ये एकमेकांना साथ दिली, पाठीशी राहिले. जुने दिवस निश्चितपणे आठवायचे असतात, ते आठवून पुढे जायचं असतं, आणि म्हणून नवीन असलेल्या आमच्या प्रेमीयुगलांना आमचा संदेश आहे की भविष्यातल्या कालखंडामध्ये आमचा आदर्श तुम्ही पती पत्नी म्हणून स्वीकारा, प्रेमी युगल म्हणून स्वीकारा, आणि तसं पुढे जा, तुमचं भविष्यातलं आयुष्य हे स्वच्छंदी आनंद राहील अशा तऱ्हेच्या माझ्या आपल्या शुभेच्छा.